जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त महिलांचं आरोग्य या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक फार्मासिस्ट दिनाचं औचित्य साधून केमिस्ट भवन इथं डॉक्टर जयश्री पाटील शेवाळे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. या प्रसंगी केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष बसवराज मणुरे, सचिव राजशेखर बारोळे, सिद्धेश्वर घाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉक्टर जयश्री पाटील शेवाळे यांनी महिलांनी आरोग्याची काळजी कशा प्रकारे घ्यावी यावर मार्गदर्शन केलं. भरपूर घाम सुटायला हवं, कॅलरीज बर्न व्हायला हवं, अशी एक सकाळची एक तास डेली एक्सरसाइज नियमितपणे, नाही तर योगा. योगा म्हणजे नुसतं ट्विस्टिंग टर्निंग ऑफ बॉडी नाही, म्हणजे मी अशी पोझिशन केली आणि तशी पोझिशन केली ह्याला योगा नाही म्हणायचं जनरली. हे लोकांचं खूप मिसकन्सेप्शन झालंय आजकाल की फक्त मी असे प्रकार केले आणि तसे प्रकार केले, अशी आसनं केली तशी आसनं केली. पण हे एक मेडिटेशन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही चॅनलाइज करता तुमची एनर्जी व्यवस्थित. पण हे गरजेचं आहे आजकालच्या स्त्रियांसाठी, मुलींसाठी सुद्धा, की त्यांचे आधीपासूनच हॉर्मोनल रेग्युलरायझेशन राहावं. एक्सरसाइज पाहिजे, मेडिटेशन थोडा वेळ पाहिजे, प्रॉपर स्लीप पाहिजे त्यांना, 6 तासाची तरी स्लीप पाहिजे, आणि मग दिवसभराचं काम आणि फूड हॅबिट.